वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। शासकीय बैठक असल्यामुळे मला त्याचे निमंत्रण तहसीलदार कामटी यांनी दिलं होतं, त्या माध्यमातून मी त्या बैठकीला पोहोचलो। मी 10 मिनिट उशिरा पोहोचलो, पण जेव्हा मी स्टेजवर गेल्यानंतर तिथे जो नजारा पाहिला तर त्यामध्ये काँग्रेसचा मेळावा असल्यासारखं मला वाटलं। मी गेल्यानंतरही जे माझी खुर्ची लावली होती त्या खुर्चीवर वेगळेच लोक बसलेले होते काँग्रेसचे पदाधिकारी। मी साईडच्या सोफ्यावर जाऊन बसलो, दोन पहिली विषय चालू होता, पहिला विषय संपला, दुसरा विषय संपला, त्याच्यानंतर अध्यक्षांना माझ्या स्वागत त्या ठिकाणी करण्यात आला। स्वागत करताना मी सांगितलं की कोविड असल्यामुळे मी स्वागत स्वीकारू शकत नाही। त्यावर पुन्हा मी सुनील केदार साहेबांना विनंती केली की मला ह्या दोन्ही सब्जेक्टवर थोडं बोलायचं आहे, तर त्यानंतर सुनील केदार म्हणाले की तुम्हाला बोलता येणार नाही, आढावा बैठक संपल्याशिवाय बोलता येणार नाही। तेव्हा मी माईककडे गेलो तर सुनील केदार, सुरेश भोयर आणि काही काँग्रेसचे पदाधिकारी माझ्या अंगावर धावून आल्यासारखे धावले। सुरेश भोयर तर एवढा आक्रमक होता की ते अपशब्दात ते बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मी त्यांना विनंती केली का ही आपली शासकीय बैठक आहे, अशा प्रकारचं बोलणं तुमच्या उचित म्हणणं हे आहे। मी तहसीलदारांना विचारलं की सुरेश भोयर, अवंतिका लेकूरवाले यांना बैठकीचा निमंत्रण होता का? त्यांनी सांगितलं का मी निमंत्रण दिलेला नाही। तर निमंत्रण नव्हता तर सुनील केदारच्या जवळ ते कसे बसले होते, आमदाराच्या खुर्चीवर का बसले होते? आणि म्हणून मी निश्चितपणानं सुरेश भोयर यांची तक्रार पोलीस स्टेशनला करणार आहे। त्याचप्रमाणे नागपूर जिल्हा भाजपाच्या अध्यक्षाने जाहीर केला आहे की 13 तालुक्यात ठाण्यामध्ये आणि तहसीलदाराला सुनील केदारचा निषेध आणि सुरेश भोयरवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे। निश्चितपणानं येणाऱ्या काळात जर अशा प्रकारची भूमिका राहिली तर मी सुनील केदारच्या सर्व बैठकीवर त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आणि येणाऱ्या काळामध्ये सुरेश भोयरवर कारवाई झाली पाहिजे ही आपली मागणी राहील। मला 5 लाख लोकांमधून मी निवडून आलेलो आहे, त्या ठिकाणी 5 लाख लोकांचा प्रतिनिधित्व करत असताना या विधानसभा क्षेत्राला विकासाच्या दृष्टीने न्याय देणे, जनतेचे प्रश्न सोडवणे, सामान्य रस्त्याचे सामान्य लोकांचे दळणवळणाचे त्या ठिकाणी साधन तयार करणे हे माझी पहिली भूमिका राहील। त्या सरकारच्या विरोधात संघर्ष करून माझ्या मतदारसंघातील जनतेला मी न्याय देणार आहे आणि काँग्रेसच्या या आळमुठ्या धोरणाला, या दादागिरीला मी कुठेही हारा येऊ देणार नाही। मी आणि माझे भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते आम्ही त्या त्या ठिकाणी ठोस उत्तर त्या ठिकाणी देऊ असं आम्ही पूरी खानदान दिली काँग्रेसमध्ये, परंतु ते कधी सुरेश भोयर निवडून आले नाही। पण भारतीय जनता पार्टीची ज्या दिवशी हळद लावली तेव्हाच पहिल्यांदा जिल्हा परिषद मेंबर झाले, बैमानी करून काँग्रेसकडून अध्यक्ष झाले, त्यानंतर माझ्या विरोधात लढले आणि त्याच्या डोक्यात होता की 52 साहेबांना तिकीट नाही मिळाली मग भाजपचे कार्यकर्ते मला मदत करतील, पण ते सबसे खोटा झाला। 52 साहेबांना स्वतः माझ्या विधानसभेची सूत्र हाती घेऊन मला निवडून आणलं, कार्यकर्त्यांनी निवडून आणलं आणि त्यामुळे त्याच्या हाती आलेला विजय असा त्याला स्वप्न पाहत होता, तुंगेरी लालचे हसीन स्वप्ने ते फेल झाले आणि तेव्हापासून त्याच्या डोक्यामध्ये माझ्या विरुद्ध विरोधाची भावना असेल। दिलगिरीचा प्रश्नच येत नाही, मी कोणत्याही प्रकारची दिलगिरी मागणार नाही, कारण माझ्या हातून कोणती चूक घडलेली नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही। आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष ज्यावेळेस दानवे होते ते कोणत्या पद्धतीने आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला साल्या म्हटलं हे आम्हाला भारतीय जनता पार्टीवाल्यांनी शिकवायची गरज नाही। आणि ज्या पद्धतीचं काम सुनीलजी केदार साहेब या नागपूर जिल्ह्यामध्ये करत आहे आम्हाला त्याचा आनंद आहे आणि आमचा एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला गर्व आहे। आमची जिल्हा परिषदचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी मी जे याच्या अगोदर जे सांगितलं की त्या ठिकाणी सभा चालव माननीय मंत्री महोदय राईट टाईम 10 त्या ठिकाणी आले, 10:15 सभा सुरू झाली आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासांनी त्या भागाचे आमदार त्या ठिकाणी आले आणि आमदार आल्यानंतर त्या ठिकाणी सुरळीत चांगली पद्धतशीर त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष रश्मिताई बर्वेच्या त्या उपस्थितीमध्ये चांगली सभा त्या ठिकाणी चालू होती। ग्रामीण कामठी तालुक्यातली ग्रामीण भागातले जे सरपंच आहे, नगरसेवक आहे, आपल्या समस्या पाणीपुरवठा असन, बांधकामाचे प्रश्न असं, आरोग्याचे प्रश्न असन, ॲम्ब्युलन्सच्या मागण्या त्या ठिकाणी झाल्या, व्यवस्थित चालू असताना
त्या ठिकाणी त्या भागाच्या आमदाराचं स्वागत तहसीलदार आणि एसडीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं। प्रोटोकॉल प्रमाणे सर्व अधिकारी गेटवर त्यांना घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले। आल्यानंतर 15-20 मिनिटं त्या ठिकाणी सभा झाल्यानंतर मंत्री महोदय आमदार त्या भागाचे आमदार उठले आणि मला मंत्री महोदयाकडे मागणी केली की मी त्या ठिकाणी भाषण देतो, परंतु ती भाषणाची सभा त्या ठिकाणी नव्हती, आढावा सभा होती। तरी सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी म्हटलं की सरपंच आणि नगरसेवकाचं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागातल्या ह्या विधानसभेचे प्रश्न मांडण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी संधी देण्यात येईल। जेही प्रश्न तुम्ही मांडाल आम्ही त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडू त्या ठिकाणी। आणि एक वेळा नाही तर सुनील केदार साहेबांनी 3 वेळा त्या ठिकाणी त्या भागाच्या आमदारांना सांगितलं का तुम्हाला बोलण्याची संधी त्या ठिकाणी आम्ही नक्की देऊ, परंतु आमदार महोदय त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नव्हते। ते जबरदस्तीमध्ये माईककडे धाव घेतली आणि त्या ठिकाणी आमची काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेची आढावा बैठक त्या ठिकाणी शासनाने लावलेली ते बैठक त्या ठिकाणी उधळण्याचा प्रयत्न त्या भागाच्या आमदाराकडून होणार होता। एवढ्यात मी त्या ठिकाणी धावलो आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला की आमदार महोदय तुमचं हे शोभा देत नाही, हे ह्या भागाच्या विकासाच्या कामासाठी हे बैठक आहे आणि आपण त्या ठिकाणी चांगली भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे। आम्ही थोडीफार बाचाबाची त्या ठिकाणी नक्की झाली, परंतु विकासाच्या कामामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी होणार होतं। नाही ना शिवगाळ कोणत्याही पद्धतीची शिवगाळ केली नाही। तुम्ही त्या भागातले पत्रकार कामठी तालुक्यातले पत्रकार होते, व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी उपलब्ध आहे। मी कोणताही अपमान त्या ठिकाणी केलेला नाही। मला लोकप्रतिनिधी म्हणून मान सन्मान मला सर्व समजते, कारण मी त्या पदावर राहिलेलो, अपमान करायचा प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही।